तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सर्पमित्र गोपाल पाटील। तर मित्रांनो, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि प्रॉपर मालेगावमध्ये पाण्याच्या टाकीजवळ सनराईज हैदराबादी बिर्याणी व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे मित्रांनो। आणि हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर तिथं मीडियम साइजचा साप आहे असं म्हणतात। तर नेमका आपण बघू साप कोणता येते। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो, आशामध्ये खतरा होऊ पण शकते आणि नाही पण। चला व्हिडिओ चालू करू। मित्रांनो, 4 ते 5 दिवस झाले ऊन जास्त तापत आहे आणि उन्हामुळे गर्मीच्या कारण साप हॉलमधून बाहेर पडत आहेत। मग आपल्या घरामध्ये, हॉटेलमध्ये, दुकानमध्ये, शेडमध्ये साप कुठे पण त्याचं भक्ष्य खाण्यासाठी आणि आसावा घेण्यासाठी साप हे आपल्या अवतार भवतार फिरत असतात। तर कधी कधी विषारी, कधी कधी बिमारी। लस कमालची गोष्ट आहे यार इकडून। आणि मित्रांनो, हिंदी मराठी मध्ये नाग, हिंदी मध्ये अजून एक नाव मीडियम साइजचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा, हिंदी मध्ये नाग, मराठी मध्ये नाग, हिंदी मध्ये अजून एक नाव गेहुवन। तर आपल्या भारत देशातील सर्वात जास्त विषारी 4 साप, त्याच्यामध्ये हा 2 नंबरचा मित्रांनो, नंबर 2चा बरोबर। आणि याचा जो फणा आहे मित्रांनो, याच्या फण्यामागे तुम्ही बघू शकता मित्रांनो। निघतील मग फोन कॅमेरा तर मित्रांनो, याला आपण सध्या खाली घेऊन चालू मित्रांनो। एक मिनिट मागा थांबा, मागा थांबा, तुम्ही काय टेन्शन नका घेऊ। एक मिनिट चला पाहिजा मोबाईल मध्ये लक्ष मागे बी लक्ष दे मागे लगी जाए मित्रांनो। तुम बघितलं मीडियम साइजचा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि याने नुकतीच काताई पण सोडलेली आहे। याच्यामध्ये जे व्हेनम येते तर न्यूरोटॉक्सिक व्हेनम येते मित्रांनो, जे की एखाद्या व्यक्तीला किंवा कोणत्याही प्राण्याला साप चावल्यास त्याचं नर्वस सिस्टम डॅमेज करेल आणि असं साप चावल्याच्या नंतर लवकरात लवकर न घाबरता हॉस्पिटलमध्ये जाणे मित्रांनो, नाकी झाडफूक तंत्रमंत्र, ज्यांना आपला प्राण वाचवायचा आहे त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि ज्यांना मरायचं आहे त्यांनी झाडफूक तंत्रमंत्र करायचे। आपल्या गावठी भागामध्ये याला आकडा म्हणतात पण हा आकडा नसून युटन आहे मित्रांनो, आणि याच्यामुळेच याला स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात। आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त विषारी 4 साप, त्याच्यामध्ये हा 2 इंडियन स्पेक्टिकल कोबरा। तर या सर्व मंडळीचा आभार व्यक्त करतो मित्रांनो, कारण एवढा मोठा साप यांनी मारला नाही। मित्र सतीश राठोड तलाठी सध्या कॅमेरामन आहेत मित्रांनो। पब्लिक येऊ द्या चला।
बोटाचा कलर काळा आहे आणि काळ्या कलरकडे ते जास्त आकर्षित होते. पांढरा पोपटी पिवळा या कलरकडे लक्ष देत नाही ते. आणि याचाच आडोसा हे जे सपेरे लोक असतात का नाही ते घेतात. त्यांची जी बीन असते का नाही तर बीन काळ्या कलरची असते कथ्या कलरची असते आणि ते असं हलवतात आणि वाजवतात. ते म्हणतात की आमच्या पुंगीच्या आवाजावर साप डान्स करतो पण असं बिलकुल नाही. पुंगीच्या आवाजावर नाही, ती बीन जिकडे हलते तिकडे ते डोलते. रंगावर आहे हा कलरवर आहे. त्याची बीन काळ्या कलरची असते कथ्या कलरची असते चॉकलेटी कलरची असते हलक्याशा निळ्या कलरची असते कारण सापाने कान नसतं त्याच्यामुळे ऐकू येण्याचा प्रयत्न असतो. हे बघा इथं लोकांची गर्दी. हा साप पकडचे तुमचा इकडे दाखव. एक मिनिट एक मिनिट अरे बंद करा ते बंद करा बंद करायचं. इकडून पाठ इकडून पाठ इकडे पण खूपच चांगल्या पद्धतीने आपण या सापाला रेस्क्यू केलं मित्रांनो, पिशूमध्ये पॅक केलं. तर उम्मीद आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या.